नगर के लिए विश्वसनीय लैपटॉप रिपेयर और सेवा की तलाश है? अब न ढूंढें। सावेडी में एमबी शॉप आपके लैपटॉप की सभी सेवाएं करने के लिए एक स्टॉप स्थान है। कुशल तकनीशियन, त्वरित समय परिणाम, सस्ती दरें और ग्राहक संतुष्टि हमारी गरिमा है। अपने लैपटॉप को आज ही उच्च गुणवत्ता से रिपेयर करने के लिए एमबी शॉप आएं। संपर्क 8208700359। नमस्कार, एक्टिव मराठी न्यूज चॅनल मध्ये आपणा सर्वांचे स्वागत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क सुशोभीकरण 8 दिवसात करा, अन्यथा भीम आर्मीच्या वतीने भीक मांगो आंदोलन करू, असा दिला इशारा। बापरे, लातूरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क सुशोभीकरण करण्याची राजकीय पुढारी व अधिकारी यांना ॲलर्जी आहे का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क सुशोभीकरण व्हावे अशी लातूरकरांची इच्छा गेल्या 20 वर्षापासून आहे, असे निवेदने आंदोलने लातूरकरांनी कित्येक वेळा केले आहेत। भीम आर्मीच्या माध्यमातून ही वेळोवेळी आंदोलने करण्यात आली आहेत। गेल्या आंदोलनात तर भीम आर्मीने लातूर महानगरपालिकेला टाळाठोको आंदोलन करण्यात आले होते, तरी अद्याप सुशोभीकरण झाले नाही किंवा कामाला सुरुवात झाली नाही। म्हणून आज दिनांक 22 डिसेंबर 2023 रोजी लातूर शहर महानगरपालिका आयुक्त यांना पुन्हा स्मरणात यावे म्हणून निवेदन देण्यात आले। या निवेदनात 8 दिवसाच्या आत सुशोभीकरणाला सुरुवात झाली नाही तर भीम आर्मीच्या वतीने लातूर शहरात महानगरपालिकेच्या विरोधात भीक मागो आंदोलन करू आणि जमा झालेला पैसा हा महानगरपालिकेला सुशोभीकरणासाठी देऊ, असा इशारा मराठवाडा अध्यक्ष विनोद कोल्हे यांनी महानगरपालिका आयुक्तांना दिला। यावेळी भीम आर्मीचे आक्रमक नेते महाराष्ट्र संघटक अक्षयजी धावरे, जिल्हा प्रमुख विलास अण्णा चक्रे, जिल्हा सचिव बबलू शिंदे, जिल्हा संघटक बबलू गवळे, जिल्हा संघटक सोनू घोडके, लातूर तालुका अध्यक्ष बप्पा घनगावकर, तालुका सचिव हरीश सोनवणे, लातूर शहर अध्यक्ष संदीप कांबळे सह मोठ्या प्रमाणात भीम आर्मीचे पदाधिकारी हजर होते। प्रतिनिधी लक्ष्मण कांबळे, ऍक्टिव्ह मराठी न्यूज, लातूर। नगरपालिकेपर्यंत आम्ही करणार आहोत। बरं, मला एक गोष्ट सांगा, एकाच ठिकाणी दोन पुतळे बांधायचे नाही असं कोणी सांगितलं तुम्हाला? हे गेल्या वेळेस आमचे काही सहकारी, आमचे महाराष्ट्र संघटक ज्यावेळेस याला भेटले, आयुक्ताला भेटले, त्यावेळेस आयुक्तांनी त्यांच्यासोबत केलेली चर्चा आहे। तोंडी सांगितलं का तुम्हाला, लेखी दिली? नाही, त्यांनी तोंडी सांगितले, त्यांनी लेखी द्या, सांगितल्यानंतर वेळ काढूपणा केला त्यांनी। असं कोणी असं म्हणत आम्ही तुम्हाला, असं कोणी असं म्हटलं की एका ठिकाणी दोन पुतळे बांधता येणार नाही? आता हे तर पूर्ण महाराष्ट्रानी ऐकलेलंच आहे, हे स्थानिकचे आमदार अमित देशमुखांनीच बोललेले वाक्य आहे। मग ते लेखी स्वरूपात घ्या ना। हो, तेच आम्ही लेखी स्वरूपात, आयुक्त साहेब नसल्या कारणाने आज आम्ही त्यांना वेळ वाढून दिलेला आणि ते आम्ही लेखी स्वरूपात घेऊ आम्ही। थँक्यू। ब्युरो रिपोर्ट, ऍक्टिव्ह मराठी न्यूज, अहमदनगर।